पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे महसूल राज्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे स्वतः प्रचारासाठी उतरलेत. पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं आहे. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, डॉक्टर योगेश लाड, राजाराम गरुड, अमरसिंग फडणाईक तसंच भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दादांनी काही पलूसमधील काही भागांना भेटी देत येथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पलूस नगरीचं आराध्य दैवत धोंडीराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं. यावेळी SBN न्यूजशी बातचीत करताना दादा म्हणाले की 27 तारखेला राज्यामध्ये 165 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. पलूसमधील नगरपंचायत निवडणूक ही नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होत असल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे. जशी केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे तसंच विकासाच्या दृष्टीनं पलूसमध्येही भाजप उमेदवारांना बहुमतानं निवडून आणावं. आणि 17 जे सदस्य आहेत नगरपालिका सदस्य नगरसेवक ते आम्ही BJP चिन्ह उभं केलं, त्यामुळे सोपं आहे लोकांना लक्षात ठेवायला लागणार नाही. जायचं आणि कमळ जिथे आहे तिथे बटणावर बोट दाबायचं आणि त्यामुळे तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार विजयी करा असं मी लोकांना आवाहन करतो. त्यातून जागेचा आज 10x10 खोलीमध्ये 10 माणसं राहतात आणि नवीन जागा घ्यायची झाली तर 10 लाख रुपये गुंठ्याचा दर आहे आणि शासकीय जागा तिथं शिल्लक राहिलेल्या नाही, त्यामुळे शासनाला इथं जागा उपलब्ध करून घराचा प्रश्न या पलूस गावातला सोडवा लागेल. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शासकीय जागा इथं शिल्लक पूर्वीच्या नेतेमध्ये काही ठेवलेलं नाही आणि महसूल खातं चंद्रकांत दादांच्याकडे आहे. दादाने आम्हाला सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणावरती इथं जागा उपलब्ध करून द्यावं लागेल आणि मोफत घराची 2000 घरांची मोफत घराची आष्ट्याला जी योजना राबवलेली आहे केंद्र सरकारची ती योजना आम्ही या गावामध्ये राबवणार आहे.